नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महास्पर्धा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण एम पी एस सीमध्ये विचारले केलेले प्रश्न जे की पी वाय क्यू म्हणजेच प्रिवियस इयर क्वेश्चन जे की पाठीमागे विचारलेले प्रश्न होते तर त्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत तर यामध्ये सर्वसाधारण समाजसुधारक त्याने स्थापलेल्या संघटना त्यांचे वृद्धपत्रे तसेच अठराशे सत्तावन्नच्या अठावर जे काही थोडेफार प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो त्याबद्दल यामध्ये माहिती माहिती म्हणजे ते प्रश्न दिलेले आहेत आणि उत्तरासकट ते दिलेले आहेत मित्रांनो तर हा पार्ट टू आहे मित्रांनो पार्ट वन आपण काही दिवसापूर्वीच म्हणजेच काही दिवसा खालीच आपण अपलोड केलेला होता पार्ट प्रस्क, प्रस्क, मित्रानू। तर पार्ट वन नक्की पहा मित्रांनो त्यामध्ये हे शंभर प्रश्नांचा त्यामध्ये समावेश आहे मित्रांनो तर मित्रांनो वेळ नागमता सुरुवात करूया आजच्या या फास्ट फॉरवर्डे पी वाय क्यू टॉपिकला मित्रांनो तर भारत सेवक समाज संस्थेचे संस्थापक कोण होते तर ते गोपाळकृष्ण गोखले तर गोपाळकृष्ण गोखले हे भारत सेवक समाज संस्थेचे संस्थापक होते त्यानंतर इसवी सन एकोणीसशे बत्तीसमध्ये डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करार कोणता तर तो पुणे करार होता यामध्ये दलित दलितांना राखीव मतदार जागा देण्यास त्यामध्ये ते तयार झालेली होती त्यानंतर भिल्लाचा उठाव डॅडाश येथे झाला तर खानदेश आहेत तर खानदेश येथे भिल्लांचा उठाव झालेला होता अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारता भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते तर इंग्रजांना समूळ नष्ट करणे हे भारतीयांचं उद्देश होतं मित्रांनो कोणते डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते मित्रांनो तर मुक यामध्ये पर्याय होते हरिजन मुकनायक समता आणि प्रबुद्ध भार तर मुकनायक समता प्रबुद्ध भारत आंबेडकरांची वृत्त वृत्तपत्रे होती पण हरिजन हे आंबेडकरांचे नसून ते महात्मा गांधी यांचे वृत्तपत्र आहे मित्रांनो महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिलेले नाही तर महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पण पुस्तक लिहिलेलं आहे शेतकऱ्यांचा असोडे हे पण लिहिलं आहे ब्राह्मणांचे कसब लिहिलेलं आहे रत्न नाटक लिहिलेलं आहे असे अनेक पुस्तके त्यांनी लिहिले आहेत यामध्ये जातींचा उच्छेद आहे हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं नाही मित्रांनो केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली तर ते टिळक आणि आगरकर यांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्रे सुरू केली यामध्ये टिळक हे मराठाचे संपादक होते आणि केसरीचे संपादक आगरकर होते तर मराठा हे इंग्रजीमध्ये होतं आणि केसरी हे मराठीमध्ये वृत्तपत्र होते मित्रांनो हे लक्षात असू द्या मित्रांनो तसेच शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या तर त्यांनी अस्पृश्यता व जातीभेद निवारण या सुधारणा त्यांनी त्या ते कोल्हापुरात घडवून आणल्या गोपाळ गणेश आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली तर अठराशे ऐंशी साली मित्रांनो तर गोपाळ गणेश आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना अठराशे ऐंशी साली केली मित्रांनो तर गोपाळ गणेश आगरकरांवर मित्रांनो आपण पाठीमागेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे मित्रांनो तर तो जाऊन तुम्ही नक्की पहा मित्रांनो महर्षी कर्वे महिला विद्यापीठाची देणगी कोणी दिली म्हणजेच महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली तर ठाकरसी यांनी दिली तर त्यावरूनच त्यांनी ठाकरसी यांच्या आईचे नाव त्या विद्यापीठाला दिली होती तर त्यांनी ठा महिला विद्यापीठाचे नाव बदलून कर्वे महिला विद्यापीठ बदलून त्यांनी एस सी एन डी टी म्हणजेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असे या विद्यापीठाचे नाव केले कारण ठाकरसी यांच्या मुलांनी त्या महिला देणगी दिलेली होती पाटील स्कूल व तलाटी स्कूलची स्थापना कोणी केली तर शाहू महाराजांनी पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना केलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोटे केलं तर महाड महाडजवळ रायगडाच्या पायथ्याशी त्यांनी मनुस्मृतीचे दहन केलेले होते ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली तर ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली राजर्षी शाहू महाराजांनी शास्त्र जगदगुरु या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली तर सदाशिव लक्ष्मण पाटील यांची राजर्षी शाहू महाराजांनी शास्त्र जगदगुरु या पदावर सर्वप्रथम नेमणूक केली सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते तर सत्यशोधक समाजाचे मुख हे दिनबंधू हे होते आणि ते कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले होते मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठी रूपांतर हॅम्लेट या नाटकाचे त्यांनी विकार विलसित हे लक्षात असू द्या विकार विलसित असे या मराठीत त्यांनी भाषांतर केलेली होती तर त्यांनी हॅमलेटचे रूपांतर विकार विलसित या म्हणजेच त्याला शीर्षक दिली होती विकार विलसित तर गोपाळ गणेश आगरकरांनी हॅमलेटचे भाषांतर केलेले होते तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वतंत्र देईन अशी घोषणा कोणी घेतो ही सर्वांनाच अमेरिक माहिती आहे मित्रांनो की तुम्ही खून दो महे तुम्ही दुंगा हे सुभाषचंद्र बोस यांचे हे वाक्य आहे ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली तर ब्राह्मण समाजाची स्थापना राजा, रा, राजा राम मोहन रॉय यांनी केलेली होती पोवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला तर हा ग्रंथ लिहिला दादाभाई न यांनी चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेली होती तर चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व हे महात्मा गांधी यांनी केलेली होती महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणतेही प्रसिद्ध सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखले जातात तर गोपाळ हरिदेशमुख म्हणजेच लोकहितवादी तर गोलोकवादी हे म्हणजेच गोपाळ हरिदेशमुख यांना लोकहितवादी असे टोपण नावाने ओळखले जाते मित्रांनो आणि गोपाळगणी सागरकरांना यांना सुधारक या नावाने आणि न्यायमूर्ती mm -hmm. रान या महादेव गोविंद रानडे यांना न्यायमूर्ती रानडे या नावाने आणि ज्योति ज्योतिबा फुले यांना महात्मा या नावाने ओळखली जाते तसेच शिक्षण महर्षी अशा या बी नावाने ओळखली जाते त्यानंतर भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉईसराय म्हणून ओळखले जाऊ लागले तर एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न सालचा तर एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न सालच्या कायद्यानुसार भारताचे गव्हर्नर जनरल हे भारताचे व्हॉईसराय म्हणून ओळखले जाऊ लागले त्यानंतर स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते तर स्वराज्य पक्षाचे ध्येय हे ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत स्वराज्य निर्माण करणे हे स्वराज्य पक्षाचे ध्येय होते खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते तर स चित्तरंजन दास हे स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य होते महाराष्ट्रात होम रूल लीगची चळवळ कोणी सुरू केली तर लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात होम रूल लीगची चळ होम रूल लीगची चळवळ सुरू केली महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोणाला म्हटले जाते तर महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक वासुदेव वळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हटले जाते भारताचे पितामा असे कोणाला म्हटले जाते तर भारताचे पितामाही दादाभाई नौरोजी यांना म्हटले जाते मित्रांनो हा प्रश्न झालेला आहे तर भारताचे पितामह असे दादाभाई नौरोजी यांना म्हटले जाते बारडोलीचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला तर सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली बारडोलीचा सत्याग्रह झालेला होता पुण्याचे प्ले कमिशनर रॅड यांची अठराशे त्र्याण्णव मध्ये कोणी हत्या केली तर दामोदर हरि चाफेकर यांनी पुण्याचे प्ले कमिशनर रॅड यांची हत्या केलेली होती मित्रांनो म्हणजे बंधुनी चा उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली तर एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न साली भारताची सत्ता ही ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेऊन इंग्लंडच्या राणीकडेच म्हणजेच इंग्लंडच्या पार्लमेंटकडे देण्यात आली आणि त्या दिवसापासूनच भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हॉइस म्हणून ओळखण्यात येऊ लागला त्यानंतर अठराशे सत्तावन्नच्या तात उठावाचे तत्कालीनिक कारण काय होते तर गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काळसुतांचा उपयोग हाही होता आणि अनेक संस्थांनी खालसा करणे हाही त्यामागचे तत्कालीन कारण होते तर इथे मित्रांनो दुसरा ऑप्शन न दिल्यामुळे फक्त एकच ऑप्शन सर्वात तत्कालिक होतं ते होतं अनेक संस्थांनी खालसा केली होती तर या गायी व डुकराची चरबी लावलेल्या काळसुतांचा उपयोग करण्याच्या अगोदर सर्वात सर्वप्रथम अनेक संस्थांनी इंग्रजांनी खालसा म्हणजेच लॉर्ड डलहाऊज यांनी खालसा धोरण चालू करून ही संस्थाने त्यांनी हस्तगत केलेली होती अठराशे सत्तावनच्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे काय तर हिंदू मुस्लिमांचे एक म्हणजेच अठराशे सत्तावन सत्तावनच्या उठावाचे वैशिष्ट्य होते बंदिस्त वर्ग म्हणजे जात होई व्याख्या कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंदिस्त वर्ग म्हणजे जात ही व्याख्या केलेली होती महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी दिली तर भारतरत्न ही पदवी दिली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिग्रह हो कोणते तर मराठा बोर्डिंग हे त्यांनी काढलेले पहिले वसतिग्रह होते इसवी सन एकोणीशे सतरामध्ये प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारे महाविद्यालय कोणी सुरू केली तर प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारे म्हणजेच सध्याच्याला जे बी एड वगैरे किंवा अध्यापक कॉलेज म्हणतात अध्यापक कॉलेज तर त्याचे तर ते महर्षी धोंडो केशवकर यांनी एकोणीसशे सतरा साली सुरू केले बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना कोणी केली तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या वाड्यात बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना केलेली के होती ताई महाराज प्रकरणी राजर्षी छत्रपती लोकमान्य लोकमन्यटक यांची चर्चा केव्हा झाली तर ती झाली होती अठरा ऑगस्ट एकोणीशे एक साली समता संघाची स्थापना कोणी केली तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समता संघाची स्थापना केलेली होती अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वद या काळामध्ये कोणत्या महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण पूर्ण केले तर त्यांनी राजकोटच्या महाविद्यालयात त्यांनी अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे या काळात त्यांनी शिक्षण पूर्ण केलेली होती अलंकार मेमा नावाचा लेख कोणी लिहिला तर अलंकार मेमानसा नावाचा लेख हा गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेला होता तर अलंकार बरोबर त्यांनी दागिन्यांचा सोस हाही त्यांनी एक लेख त्यांनी लिहिलेला होता बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी के हो केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केलेली होती शिका संघर्ष करा संघटितवा हे ब्रिदवाक्य कोणाचे तर हे बहिष्कृत हित कारणी सभेचं हे एक वाक्य होतं म्हणजेच ब्रिदवाक्य होतं की शिका संघर्ष करा आणि संघटितवाहे डॉक्टर आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारणी सभेचं हे ब्रीदवाक्य होतं विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम स्थापन केले महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली तर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली मित्रांनो अठराशे अठ्ठ्याऐंशी साली महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कनॉट यांची भेट झाली एकोणीसशे पंचवीसच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती होते तर विठ्ठलभाई पटेल हे अठरा एकोणीसशे पंचवीसच्या केंद्र केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती होते मित्रांनो त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता तर त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांनी शे लिहिलेला शेवटचा ग्रंथ आहे मित्रांनो महात्मा फुले यांचा सार्वजनिक सत्याग्रह हा शेवटचा लिहिलेला ग्रंथ आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाल्यात गणिताची प्राध्यापक म्हणून नोकरी केली तर त्यांनी फर्ग्युसन या कॉलेजमध्ये त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून नोकरी केलेली आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आगरकरांनी कोणत्या तत्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला तर त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्य बुद्धीप्रमाण्यवाद आणि समाज सुधारणेचा आग्रह वरीलपैकी सर्व तत्वांचा पुरस्कार करून त्यांनी समाज सुधारणेस प्रारंभ केला होता इंडिया हाऊसची हो स्थापना कोणी केली तर श्यामजी कृष्ण वर्मा श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची हो स्थापना केली होती नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना कोणी केली तर ज्योतिबा फुले यांनी नेटिव्ह फिमेन स्कूलची स्थापना केलेली होती ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच ए आय टी यू सीचे पहिले अध्यक्ष कोण होते तर लाला लजपत राही ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोण लिहिला तर तो लिहिला विठ्ठल रामजी शिंदे म्हणजेच वीरा शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यचा प्रश्न हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली तर अठराशे सत्त्याण्णव साली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली तर सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना बेजंट या आयरिश महिलेंनी केली त्यांनी की भारताच्या स्वातंत्र्यामध्ये खूप मोठा रोल त्यांनी प्ले केलेला आहे संवाद कौमोदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर राजा राम मोहन राय यांनी संवाद कोमुदि हे वृत्तपत्र सुरू केलेली होती लुकिंग बॅक हे आत्मचरित्र धोंडो केशव कर्वे यांचे आहे तर धोंडो केशव कर्वे यांचे लुकिंग बॅक हे आत्मचरित्र आहे कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार केले तर मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायली यांना गोळी घालून ठार केली विल व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केले तर डॉक्टर अॅनी बेझंट यांनी कॉमन विल व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे सुरू केली त्यानंतर एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या तर एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी जॅक्सनवर अनंत कानेरे यांनी गोळ्या झाडल्या पंडिता रमाबाईबद्दल कोणती वेदानी बरोबर आहे तर त्या संस्कृत भाषेत संस्कृत भाषेत निष्णात होत्या बरोबर आहे त्यांचा वेदा त्या वेदावर प्रवचन करतो त्या प्रथमतः त्यांनी वेदावर प्रवचनाची सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला तर हे तीनही वाक्य बरोबर आहेत महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक कोणाला म्हणतात तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक म्हणतात गांधीजींनी सत्याग्रह सभा कशाच्या विरोधात सुरू केली तर रौलट कायद्याच्या विरोधात रौलट कायद्याच्या विरोधात म्हणजेच याला काळा कायदा ही म्हटले जातं या काळ्या कायद्याच्या विरोधात महात्मा गांधी यांनी सत्याग्रह सभा सुरू केली एकोणीसशे वीसमध्ये मानगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरली तर छत्रपती शाहू महाराजांनी ही परिषद भरवली आणि त्याचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज होते आणि त्यांनी त्या सर्व जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख करून देताना या मानगाव परिषद म्हटले होते की हा तुमचा भावी नेता असे आंबेडकरांकडे बोट करून त्यांनी म्हटले होते की हा तुमचा भावी नेता असे म्हटलेले होते धोंडो केशव कर्वे यांच्या यांच्याबाबत काय खरी आहे तर या पर्यायातून निवडायचं आहे तर सर्वप्रथम त्यांनी एस एन डी टी महिला विद्यापीठाची स्थापना केली म्हणजे एस एन डी टी या महिला विद्यापीठाची स्थापना केली तसेच त्यांनी विद्वेशी पुनर्विवाह केला आणि त्यांनी समता संघाची स्थापना केली आणि त्यांना भारतरत्न हा किताब बहाल करण्यात आलेला आहे मित्रांनो तर यामध्ये महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटले जाते जे की दोंड केशवकर यांना म्हटले जात नाही आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना हे त्यांनी केलेली नाही गोपाळ गणेश आगरकर यांचा कशावर विश्वास नव्हता व म्हणून त्यांनी त्याविरोधात ते कार्य केले नाही तर त्यांचा गोपाळ गणेश आगरकर यांचा पुनर्जन्म बालविवाह जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता यावर त्यांचा विश्वास नव्हता या गोष्टी त्यांना सर्व चुकीच्या गोष्टी वाटत असल्याने त्यांनी या गोष्टीच्या त्या सर्व गोष्टीच्या ते विरोधात राहत होते जे एस मिल व एच या यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाजसुधारक कोण तर गणे गोपाळ गणेश आगरकर हे जे मिलच्या तसेच जेम्स मिलच्या आणि एच एच स्पेन स्पेन्सर यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले सुधारक हे गोपाळ गणेश आगरकर हे होते ज्योतिबा फुलेंबाबत काय खरे नाही तर यामध्ये काय खरे नाही हे पाहायचं आहे तर काय खरे नाही म्हणजे काय चुकीचे यावेळी दिलेलं आहे तर ज्योतिबांचा यात्र दिवशी जन्म म्हणून नाव ज्योतिबा पडली तशी वा हे पण त्यांचं वाक्य खरं आहे खरे म्हणजे हे चुकीचं नाही तर खरे नाही म्हणजे आपल्याला चुकीचं वाक्य शोधायचं पण हे पण खरं आहे आजोबांच्या फुलांचा व्यवसाय म्हणून आडनाव फुली पडले हे पण बरोबर आहे राईट्स ऑफ मॅन या थॉमस पिंजा ग्रंथ त्यांच्यावर प्रभाव हे पण वाक्य खरं आहे विष्णूशास्त्री चिपळूण चिपळूणकर हे त्यांचे टीकाकार होते तर हे पण वाक्य मित्रांनो खरं आहे की विष्णू विष्णूशास्त्री चिपळूणकर हे त्यांचे टीकाकार होते तसेच त्यांना मराठी इंग्रजी उर्दू कन्नड तमिळ गुजराती भाषा येत होत्या तर हे पण वाक्य मित्रांनो खरं आहे आणि विद्याविना अनर्थ हे हे त्यांनी प्रमुख झाले होते हे पण वाक्य खरं आहे मित्रांनो यातलं एकही वाक्य मित्रांनो चुकीचं नाही हे सर्व वाक्य खरी आहेत मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावास काय कारणीभूत झाली तर यामध्ये झाली डलावसेचे आक्रमक धोरण सैनिकात असंतोष सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप आणि कंपनी काळातील राज्य विस्तार आणि खालसा धोरणे इत्यादी मित्रांनो ही सर्वच कारणे कारणीभूत आहेत आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हटले जाते तर महात्मा ज्योतिबा फुले यांना आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक असे म्हटले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पी एच डी प्रदान केली तर कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पीएच डी प्रदान केली शाहू महाराजांनी काय केले नाही तर शाहू महाराजांनी या पर्यायापैकी सर्वच केलेलं आहे मित्रांनो काहीच असं केलेलं नाही त्यांनी प्राथमिक शिक्षण शक्तीची केली स्त्रियांना फी माफी दिली प्रथम सहाय्य करून नंतर क्रांतिकारकांना उघड मदत केली नाही तर त्यांनी प्रथम सहाय्य करून आधी सहाय्य केल्यानंतर उघड मदत केली नाही त्यांनी गोपचुप गोपचुप ते क्रांतिकारांना आतल्या आतून ते मदत करत होते मित्रांनो स्वतंत्र मजूर पक्षाबाबत काय खरे नाही काय खरे नाही म्हणजे चुकीचं काय आहे मित्रांनो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला हे पण वाक्य बरोबर आहे जनता हे जनता या पक्षाचे मुखपत्र होते हे पण बरोबर आहे काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित या पक्षांनी जपासले हे पण बरोबर आहे या पक्षाने एकोणीशे सदतीसच्या निवडणुका लढवल्या हे पण बरोबर आहे पक्ष अखिल भारतीय कास्ट फेडरेशन मध्ये कोणत्या बाबी बरोबर आहेत बरोबर आहेत तर प्रार्थना समाजाची स्थापना बंधुनी केली बरोबर आहे समाज या समाजाने सुबोध पत्रिका हे मुखपत्र चालवले हे पण बरोबर आहे वारसा भागवत धर्मातून घे गे घेतल्याचे मानतो तर बरोबर आहे हिंदुत्वाच्या प्रगतीची प्रगतीच्या प्रवृत्तीशी मेळ घातला तर हे पण वाक्य मित्रांनो बरोबर आहे सर्व वाक्यातली बरोबर आहेत मित्रांनो एकोणीसशे दोन मध्ये सरकारी नोकऱ्यांत मागासवर्गीयांसाठी जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला तर छत्रपती शाहू महाराजांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतलेला होता की त्यांच्या प्रांतातील सर्व मागासवर्गीयांना पन्नास टक्के जागा त्यांनी तर एकूण पन्नास टक्के जागा त्यांनी मागासवर्गीयांसाठी राखून ठेवलेल्या होत्या मित्रांनो गोपाळ गणेश आगरकरांच्या बाबतीत कोणते विधान खरे नाही खरी नाही म्हणजे चुकीचे आहे हे बघायचे आपल्याला तर त्यांच्यावर चिपळूणकरांचा प्रभाव नव्हता त्यांच्यावर स्पेन्सर आणि जे मिल या दोन विचारवंताचा प्रभाव होता टिळकांशी सामाजिक सुधारणावर झालेल्या मतपिळ्यामुळे त्यांनी केसरीचा राजीनामा दिला होता टिळकांशी सामाजिक सामाजिक सुधारणा हे बरोबर आहे तसेच त्यांनी शेक्सपिअरच्या हॅमलेटचे रूपांतर मराठीत केले हे पण पनवाकी बरोबर आहे आणि त्यांच्यावर हां चिपळूणकरांचाही प्रभाव त्यांच्यावर होता ते देव न मानणाऱ्यापैकी होते तर हे वरीलपैकी सर्व वाक्य मित्रांनो खरे आहेत म्हणजे चुकीच नाही हे माझं चुकलं मित्रांनो तर हे वाक्य खरे आहेत म्हणजे कोणते वाक्य बरोबर आहेत ते बघायचं तर त्यांच्यावर चिपळूणकरांचा प्रभाव होता त्याचबरोबर जे मिल्स आणि स्पेन्सरचा पण प्रभाव होता त्यांनी केसरीचा राजीनामा सामाजिक मतभेदामुळे दिला आणि त्यांनी शेक्सपिअर हेमलेटचे विकारवेल्सी त्यामध्ये रूपांतर केले आणि ते देव न मानणाऱ्यापैकी होते मित्रांनो हे तर वरील सर्व वाक्य मित्रांनो बरोबर आहेत मित्रांनो डॉक्टर आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही तर दी प्रॉब्लम ऑफ रूपी आंबेडकरांनी लिहिलेलं रिडल्स, रिडल्स आहे हिंदुइझम हे पण त्यांनी लिहिलेलं आहे आणि गांधी अँड द फायनान्शियल थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट हे पण वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे मित्रांनो तर आंबेडकरांची सर्व लिखाण आहेत मित्रांनो राष्ट्रीय सेवेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटिश सत्यविध महाराष्ट्राचा सशस्त्र उठाव कोणी केली तर उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके या दोघांनी मराठा सशस्त्र उठाव केले होते ईश्वराने स्त्री व पुरुषात सारखेच पुरुष यांना सारखेच निर्माण केले आहे म्हणून त्यांचे अधिकारही समान समान आहेत या श शब्दात स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार पुढीलपैकी कोणी केला तर लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी या गोपाळ हरी देशमुख यांनी यामध्ये पुरस्कार केला होता एम डी कर्वे म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मुंबई विद्यापीठाने कोणती सन्मानदर्शक पदवी बहाली तर एल एल डी अशी मुंबई विद्यापीठाने कर्वे यांना पदवी प्रदान केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां बाबत पुढील विधानांचा विचार करा मंत्र यामध्ये दलितांच्या राजकीय हक्कासाठी त्यांनी एकोणशेतीस मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला त्यांनी म्हटले की जरी मी जन्माने हिंदू नसलो तरी मरणात मरताना हिंदू राहणार नाही असे त्यांनी बरोबर म्हटलेलं आहे ते त्याच वर्षी निर्वतले ज्या वर्षी त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला तर वरील कोणती विधानी बरोबर आहे तर ही सर्व विधानी मित्रांनो बरोबर आहेत फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केलं तर गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या गोलमेज परिषदेत हजर होते तर ते तिन्ही पहिली दुसऱ्या आणि दुसऱ्या तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये ते हजर होते एकोणीसशे तीस साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथील काळाराम मंदिराच्या प्रवेशासाठी त्यांनी सत्याग्रह केलेला होता राजा राम मोहन रॉय यांनी सती विरुद्ध जो लढा दिला त्याबद्दल मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक अशी प्रशंसा म्हणजे असे गौरवोद्गार कोण काढले तर बँथम यांनी गौरवोद्गार काढलेली होते राजा राम मोहन रॉय यांनी सती पद्धती विरुद्ध जो लढा दिला त्याबद्दल मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक अशी बँथम यांनी असे म्हटलेलं आहे अठराशे सत्तावनच्या उठावाचा एक सामाजिक परिणाम सांगा तर हिंदू मुस्लिम एकेला तडा गेला यामुळे जे की हिंदू मुस्लिम एकत्र आले होते पण त्यामुळे तडा गेलेला होता एकोणीसशे सत्तावीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होतं हे एक पाक्षिक होते पाक्षिक म्हणजे पंधरा दिवसांनी प्रकाशित होणारे वृत्तपत्र गावचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता ग्रंथ कोणी लिहिला तर तोच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिला उमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले तर त्यांनी उमाजींच्या उमाजींना शासनाच्या सर्व हालचालींची माहिती मिळत होती आणि शेतकरी व गावकरी त्यांना उद्युक्त व मदत करीत असल्यामुळे उमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न फसलेले होते वासुदेव बळवंत फडकेबाबत काय खरी नाही तर त्यांनी कौटुंबिक आर्थिक परिस्थिती ते इंग्रजी शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत खरे नाही म्हणजेच मित्रांनो हे चुकीचं आहे तर हे आतलं फक्त हे वाक्य चुकीचं आहे तर त्यांचं खरं ओळख तर त्यांनी स्वतःची ओळख लपण्यासाठी दाढी राखली होती व साधूच्या आयुष्यात ते जनजागृती करत होते तर ते बरोबर आहे सुरुवातीस रामोशांची त्यांना मदत होती परंतु रामोशांना रामोशांनी त्यांची साथ सोडली ती पण बरोबर आहे मित्रांनो तर हे दुसरं वाक्य तिथलं चुकीचं आहे मित्रांनो जहाल काळात केसरी व मराठा जनजागृतीत आघाडीवर होते टिळक व आगरकर त्यांच्याशी कसे संबंधित होते तर त्यांनी केसरी इंग्रजीत के 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 तर मराठा मराठीत हे चुकीचं आहे मित्रांनो तर केसरी हे मराठीत होते आणि मराठा हे इंग्रजीत होते आगरकरांनी मराठीची तर टिळकांनी केसरीचे संपादन केले तर आगरकरांनी केसरीचे केलं आहे आणि टिळकांनी मराठीचं केलं आहे तर हे वरील दोन्ही वाक्य चुकीचे आहेत मित्रांनो म्हणजे इथे दिल्ली वाक्य चुकीचे तर मी सांगितलेलं ते बरोबर आहे मित्रांनो म्हणजेच केसरीचे सं केसरी हे मराठीत होते आणि मराठा ही इंग्रजीत होती आणि आगरकर हे केसरीचे संपादक होते म्हणजे मराठीचे संपादक होते म्हणजे मराठी भाषेतून जे केसरी होते त्याचे होते आणि मराठा इंग्रजीतून येत होते त्याचे टिळकी संपादक होते शिवराम जानबा कांबळे ज्यांचा ज्यांनी सोमवंशी हितवर्धक सभा एकोणीसशे दहामध्ये आयोजित केली त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता तर त्यांच्यावर जी बी वलंगकर म्हणजेच बाबा वलंगकर यांचा आणि ज्योतिबा फुले या दोघांचा शिवराम जानबा कांबळेवर प्रभाव होता सशस्त्र क्रांतिकारकांच्या व त्यांच्या कारवायांच्या क्षेत्राच्या जोड्या लावा तर श्रीधर परांजपे हे वर्धा व नागपूरला डॉक्टर सिद्धनाथ काने हे यवतमाळला दादासाहेब खापर्डे हे अमरावतीला आणि नरसिंहपंत घारपुर हे हैदराबादला यांनी सशस्त्र क्रांतिकारकांच्या यांनी कारवाया केलेल्या होत्या बंगाली साहित्यातील नील दर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते तर हे एक नाटक आहे मित्रांनो बंगाली साहित्यातील नील दर्पण हे एक नाटक आहे हे नाटक खास करून मित्रांनो निळ निळ जी होती इंग्रज जे काही निळची सक्ती करत होते तर त्याच्यावर जात हे निलदर्पण हे नाटक तयार करण्यात आलेलं होतं म्हणजे रचलेलं होतं मानवजातीसाठी एक धर्म एक जात एक ईश्वर ही घोषणा कोणी केली तर नारायण गुरु यांनी मानवजातीसाठी एक धर्म एक जात ईश्वर ही घोषणा दिलेली होती हॅमलेट या नाटकाची विकार विलसित या नावाने कोणी मराठीत रूपांतरित केले तर भाषांतर तर गोपाळ गणेश आगरकर आणि हॅमलेट या शेक्सपियरच्या नाटकाचे विकार विलसित या नावाने मराठी भाषेत भाषांतर केले ज्योतिबा फुले यांना महात्मा पदवी कोणी दिली तर त्यांना महात्मा पदवी ही मुंबईच्या नागरिकांनी अठराशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांना ही पदवी दिलेली होती मित्रांनो हे लक्षात असू द्या कारण काही वेळा कोणत्या वर्षी दिलं तर ते अठराशे अठ्ठ्याऐंशी या वर्षी दिलेली होती त्यानंतर श्रीपदी श्रीपती शेषाद्री प्रकरण ज्या समाज सुधारकाशी संबंधित होते त्याचे नाव काय तर बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी संबंधित होते तर हे जी शेषाद्री जी होते त्यांनी ख्रिस्ती धर्मात धर्म परिवर्तन केलं होतं पण बाळशास्त्री जांभेकरांनी त्यांना हिंदू धर्मामध्ये प्रत परत त्यांचं परत त्यांचं परत त्यांना मिळवून घेतलेलं होतं मित्रांनो तर त्यांचे शुद्धीकरण केलेलं होतं पुढील कोणत्या सामाजिक धार्मिक चळवळी मुंबई स्थापन झाल्या नाहीत तर परमहंस मंडळी ही मुंबई स्थापन झाली प्रार्थना समाजारी समाज मुंबई स्थापन झाला आणि इंडियन सोशल कॉन्फरन्स सोशल सर्विस मुंबई स्थापन झाली तर मित्रांनो वरीलपैकी सर्व या मुंबईमध्ये स्थापन झालेल्या होत्या त्यामुळे झाल्या नाहीत म्हणजे ज्या मुंबईच्या भारतात यामधली कोणतीच मुंबईच्या भारत स्थापन झालेली नाही मित्रांनो अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासूरच्या सभेत कोणी मागणी केली तर शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्या म्हणून सासूरच्या सभेत मागणी केलेली होती तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण शंभर प्लस प्रश्न आज आपण अभ्यासलेले आहेत मित्रांनो तर व्हिडिओला तुम्ही भेट दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो अशाच अनेक व्हिडिओसाठी आणि पार्ट थ्रीसाठी मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की पार्ट थ्री असं कमेंट करा मित्रांनो त्यामध्ये आपण जर तुमचा सपोर्ट जर असेल तर, तर आपण पार्ट थ्री पण काही दिवसामध्ये लगेच आपण अपलोड करूया मित्रांनो आणि अशाच नवीन नवी माहितीसाठी मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि असाच तुमचा सपोर्ट असू द्या मित्रांनो तर वेळ न गमवता मित्रांनो तुमच्या आज इथे मी रजा घेतो मित्रांनो